शीतकालीन अधिवेशन के पहले विरोधी पक्ष की हुई पत्रकार परिषद में बात करते हुए विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि सबसे कम समय के अधिवेशन महाराष्ट्र में हो रहे हैं। अगर संसद के अधिवेशन ज्यादा समय के लिए चल सकते हैं, कई राज्यों के अधिवेशन ज्यादा समय तक चल सकते हैं, तो हमारे राज्य का अधिवेशन क्यों नहीं, ऐसा सवाल उन्होंने खड़ा किया। वहीं उन्होंने आरोप लगाया कि सरकार लोकतंत्र को खत्म करने का प्रयास कर रही है। या सरकारच्या लेखी विदर्भ अस्तित्वातच नाही, हे विदर्भात अधिवेशन घेत नाही, विदर्भाला निधी देत नाही, वैधानिक विकास मंडळाचा मुर्दा पाडण्याचं काम या सरकारने केलं। ज्या वैधानिक विकास मंडळामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय मिळत होता, तिचा मुर्दा पाडलाय आणि सत्ता पक्षातला एकही जण या संदर्भात बोलायलाही तयार नाही। मी यावेळी बीएससी मध्ये स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचं कारण पुढे करून मुंबई अधिवेशन काय म्हणताय तर आम्ही ते मान्य करू, कारण शेवटी मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसताना आम्ही आग्रह करणं योग्य नाही, पण आमचा आग्रह आहेच आणि त्याही वेळेस होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्याच्यावर विचार करू म्हणून मार्चचं अधिवेशन हे नागपूरला झालं।